बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. भूमगच्या इष्टनो तुमक समेस्तांग नमस्कार स्वागत. आज 90th कार्मेल बायबल क्लास आणि तांतून रायांच्या दुसऱ्या पुस्तकाचे 8वी क्लास. कालच्या क्लासी विषयांत थोडो उडास काढचो जाल्यार मेल्ल्या त्या स्त्रियेच्या शुनेमाच्या स्त्रियेच्या भुरग्याक प्रवादी एलिशा जिवंत उठयता. विकाळ जाल्लो सुपू पियोंचो तो पियोंक योग्य करता. त्या उपरांत 20 बकऱ्या मुखांतर 100 लोकांक तो वाडटा. हीं तीन आजापां आसता. हीं तीन आजापां आमी सविस्तार रितीन स्टडी केल्या. तर आज आमी शिकूंक वेसो अध्याय 5वो अध्याय तुमच्या बायबलांत पेज नंबर 567 माताळ्यार अशें बरयलां नामान बरो जाता म्हूण. थोड्या हप्त्या मदें एक व्हिडियो वॉट्सॲपार वायरल जाल्लो नामान बरें जावचें एक दृश्य तुम्ही जायत्या जणांनी पळयला आसतलो. ते तुमच्या मोती खाडले जाल्यार आयसो विशय समजूंक सुलभ जातले. या 5व्या अध्यायाच्या सुरवेच्या 7 ओळींनी आरामासो नामान आपणाचे कोड गुण जावचे ते आधार मागता. वासुनो हरियेका ओळीचो अर्थ समजूंक प्रयत्न करया. आरामाच्या रायाच्या सेनापती नामनाक लेखतलो कित्याक ताचे उदेशी सर्वेस्पुरान लोकांक जैत दिल्ले. आता आराम गरांचो मिलिटरी कमांडर वास. तर आरामगारांचो राय कोण? बेन हदाद दुसरो ते ताचे नाव. बारीकस उंचल्या हुद्द्यार आसा नामान पूण कितें करचे ताका खाती. आता कोडाची पिडा म्हळ्यार तितले विशेष पिडा न्ही ती. कोडाची पिडा विशेष पिडात पूण हांगासर नामानाक आयिल्ली ती पिडा तितली विशेष पिडा न्ही. हाचे वरवी ताचें तोंड कुरूप जावन जातलें जाल्यार हीं सकत लक्षणां आसात.
पण हाचे तोंड कुरूप जाऊ नतले, ताची कूड सुजोंक नतली आणि ताच्या कुडीचे खंचेय विश्वे कातरूंक नतले. कोडाची पिड आयल्यार ते कुसोन वेता नेंगे, तसे काय हाका जाऊ नतले. किती असो कोडकारांक समाजेंत रावंक नतले, ते आमकां येदळूच कळून आयला. वांजेलांत आमी कोडकारांक जेजून गूण करची जायती घडयती, कोडकारांक जेजून गूण करची जायती घडयता नियाळल्यांत. तशें म्हणटाना आमकां स्पश्ट कळीत आसा की कोडकारांक लोकां सांगाता जियोंक नातले, कित्याक ती पिडा एकल्या जावन आनी एकल्याक बदलता असलें चिंता बसलें. पूण आतां हो नाम आसतानांत आसा म्हणटाना हाची पिडा तितली एक विशेष कोडाची पिडा न्ही, वयगिनी. आतां तासो धनी ताका मनान लेखतालो, कित्याक सर्वेस्परान ताचे उदेशी लोकांक जैत दिल्ले. पळया कशें मनशाची चरित्र्या देवाच्या हाताखाल आसा म्हण आंगा कळीत येता. पळया हो आरामगार म्हण आंगा कळीत येता. पळया हो आरामगार तो इज्रायलगार न्ही, देवान विंचून काढलेल्या परजेसो राय न्ही तो, तो एकलो पुरकी राय. इंग्लिशान सांगचे जाल्यार अ पेगन किंग. जाल्यारी देव जाल्यारी देव कशे ताका जैत दिता. पळया सर्वेस्परान ताचे उदेशी ताका जैत दिल्ले. कोणा उदेशी? ना, देवान तशें सोडुल्ल्यान मात्र या आरामाच्या रायाक जैत मेळ्ळा, ते ना माना उदेशी. आता कितें जालें जातलो ते दळूच हांवें तुमकां सांगलें. आरामगारांनी एक पावटी इज्रायलाचेर धाड घालून तांचे एके ल्हान चलयेक धरून हाडली, ती नामानाचे बायलेची साकर्ण जाली. ती म्हजो धनी सामारियाच्या प्रावाद्याक मेळूंक गेल्लो जाल्यार तो ताचे कोड बरें करतो आसलो. नामानान वचून आपल्या धनियाक सांगले, इज्रायलांतली आरामाच्या रायान जाप दिली तर वस, हांव इज्रायलाच्या रायाक एक पत्र बरोवन दिता. नामान भायर सरलो. आतां पळया थोड्यो संगती आमी हांगासर समजून घेजी. कालच्या गडितांत आनी परच्या गडितांत शुनेमाची स्त्री, ती ग्रेस्त मनीस वयगी न्ही, ती सोबा वाडत पळया. आनी हांगा पळया आनी हांगा एक चेडू, ल्हानशें चेडू, चली एक ल्हान चली म्हणा, आनी ती गुलामाचें काम करते आसा, आयाचें काम करते आसा, तिका काम करते आसा, आयाचें काम करते आसा, तिका स्वतंत्र ना, तिका धरन हाडला. ती सोबा वाडत पळया. थंयसर ग्रेस्त स्त्रीय सोबा वाडत आनी हांगासर एका दुबळ्या गुलाम चलयेचो पावाडत. पूण कितें केलें? देवान दोगांकी वापरलें, दोगांकी वापरले. आता भोवनी बुडिनो आमी खंयच्या हुद्द्यार आसाव, आमी कितें करताव, कितें जोडताव, कितें शिकल्याव हें गरजेचें न्ही.
तो आमकां कशेंय वापरूंक शकता. आज थोडी म्हणूंक पुरो म्हाका बायबल असो विवर दिवंक जाय, बायबल असो विवर दिवंक जायना, म्हाका शर्मावन दिवंक जायना, म्हाका उलोवंक जायना, तें करूंक जायना, हें करूंक जायना. भोवनी भडिनो, आमी कोणायकी जेजू लागीं हाडिचे जाल्यार वांजेल परगट करनस लागीं हाडिचे जाल्यार वांजेल परगट करनस जायचे म्हण ना, शर्माव दिवनच जायचे म्हण ना, बायबल वांटूनच जायचे म्हण ना. या गुलाम सलये बरी बरी आमी दुसऱ्यांक जेजू सरशी हाडूंक जाता. एक पोटी हें घडलेलें गडीत तुमचे मुखार सांगूंक आशेता. बाळूक जेजूचें पुणशेत कार्मेल गुडो मंगळूर हांव आसतना एक पोटी एक जोडे आनी तांच्या हातांत एक बाळशें आसलें आनी ती म्हणाली, फादर आमकां बाळकां जेजूक अर्घां दिवंक जाय म्हूण. मागीर तांचे लागीं उलयत आसतना कितें गजाल गे म्हूण विचारलें. ताका ती म्हणाली, फादर आमी आनी आमकां काजर जावन जायतो तेंप भुरगीं जावंक नातलीं आनी उपरांत मागोन आमकां भुरग्याचें देणें मेळ्ळें, पूण हें प्रिमेच्युअर भुरगें, दीस जावंच्या पयलेंच म्हयने जावंच्या पयलेंच जल्मल्लें आनी जल्मलें की भुरगें वांचचें असाध्य म्हूण दाक्तरान सांगिल्लें. आनी तेदना हांव रोडून आसल्लीं म्हज्या रुमांत, भुरगें इन्क्युबेटरांत आसल्लें, हांव आनी म्हजो दादलो बेड्डार. हें कोडियाळच्या सिटीन जाल्लें गडीत हें. आनी तेदना थंयसर काम करच्या एका नर्सान म्हळें की तुमी बाळोक जेजूच्या पुणशेताक वचून मागा, देवाक असाध्य जावचें कितेंच ना म्हूण, आनी आमी असाध्य जावचें कितेंच ना म्हूण. आनी आमी दनपाराचे हर एका दिसा येवन सक्रामेंता मुखार मागताले. हांव बाळोक जेजूच्या पुणशेतांत बाळोक जेजूच्या ग्रट्ट्याच्या पोंदा एक मौनपणान मागचें एक चापल आसा, थंयसर सक्रामेंत आसा आनी थंयसर जायतो लोक येवन मागणें करता मौनपणान. आनी ही स्त्री म्हणाली, आमी थंय येवन मागताले. हांव मात्र न्हय, थंयच्या स्टॉल तावन एक बाळोक जेजूची इमाज, धाकटी इमाज व्हरून हांवें म्हज्या बाळशाच्या लागीं दवरलेली इन्क्युबेटरान. आनी देवाच्या बेसांवान जेजूच्या कृपेन भुरगें बरें जालें, आज डिस्चार्ज जालें. त्या देखून आमी हांगासर भुरग्याक घेवन अर्घां दिवंक आयले हांव म्हूण, पळयात भुरग्याक घेवन अर्घां दिवंक आयले हांव म्हूण, पळयात त्या नर्साचें एक मनोभाव. तिणें तांकां कांय सांगूंक ना, जेजू विशयन सांगूंक ना, तो खंय जल्मलो, खंय मेलो, कांय विवर दिल्लो ना. बगार तिणें इतलेंच म्हळें की तुमी बाळ मागा. म्हणजे कशें ह्या हांगाच्या गुलाम सलयेन म्हळें की इज्रायलांत एक प्रवादी आसा थंयसर तो वसो, तशें तिणें त्या नर्सान ह्या अक्रिस्तांव जेजू सरशी हाडलें. म्हाका न्ही तुका हें साध्य ना गी, आतां आरामाच्या रायान एक पत्र बरयलें इज्रायलाच्या रायाक. कोण तो इज्रायलाच्या रायाक, कोण तो इज्रायलाचो राय? ताचें नांव जेहोराम. नामान बायट सरलो, ताणें आपणासोवें 10 रुपयांची तालेंता
सोवे 10 रुपयांची तालेंता 100,000 शेकेला बंगार आणि 10 जोडी मोलादिक मुस्तायकी घेतली. ताणे इज्रायलाच्या रायाक आपणे हाडलेले पत्र दिले. तांतू अशे बरोवन असले, या पत्र सोवे हांव म्हज्या सेवका नामानाक तुवे आणि तुझ्या कोडांतलो सॉरी या पत्र सोवे हांव म्हज्या सेवका नामांतलो बरो करचे खातीर तुजेशी धाडटां. इज्रायलाच्या रायान हे पत्र वाचून आपली मुस्तायकी पिंजली आणि म्हणे, मरण वा जिवीत दिवंक हांव कितें देववे? कोड लागलेल्या मनशाक बरो करचे खातीर तो. आता हे पत्र वाचलेंच इज्रायलाच्या रायाचे रिएक्शन पळया. तो म्हणटा, हाचे कोड गुण करून हांव कितें धाकटेर गी वा हांव कितें देव गी म्हणोना. कितें म्हळ्यार ते दळा कोडाचे पिडेक वखत नातरले, देवान मात्र गुण करी येत आसले. त्या देखून तो म्हणटा, ह्या मनशाक जिवीत दिवंक आनी मरण धाडूंक हांव कितें देववे? हाची कोडाची पिडा गुण करून हांव कितें देववे? उपरांतले सेंटेन्स पळया, कोड लागले उपरांतले सेंटेन्स पळया, कोड लागलेल्या मनशाक बरो करचे खातीर तो ताका मजेशीन धाडटा. आनी थंयसर त्या सेंटेन्साच्या अक्रेक एक्सक्लमेटरी मार्क आसा, आश्चर्यकर चिन्हे. म्हणजे या आजाब जाला, कितें आजाब जाला? तो चिंता हाका धाडून हाचे मुखांतर गुट काडून आनी उपरांत आमचेर झुजोवंक येवं. स्पाई जावन गुडाचारी जावन हाणें धाडला म्हणटा. आनी तो म्हणटा, पळया कशें म्हजे कडेन झगडे करूंक सोदता म्हणून तुमी चिंतून पळया. हाच्या कोडाची पिडा गूण करच्या निबान आमचो गुट घेवच्याक ताणें धाडला आनी हाचे मुखांतर आमचे लागीं झुजोंक तो भायर सोदता, आमचे लागीं झुजोंक तो भायर सोदता. इतलें सांगून इज्रायलाच्या रायान आपली मुस्तायकी पिंजली म्हूण एलिशान आयकलें. तेन्ना ताणें रायाक अशें सांगून धाडलें, तुवें तुजी मुस्तायकी कित्याक पिंजली? तूं म्हजे प्रावादी आसा म्हूण ताका समजतलें. मुस्तायकी पिंजची म्हळ्यार एका रितीन दूख आनी एका रितीन भे, दोनी जाते आसा ताचो संकेत. आता नामान एलिशा कितें म्हणटा पळया, तूं गाल्याक मुस्तायकी पिंजताय, ताका म्हजे सरशीं धाड. इज्रायलांत एक प्रावादी आसा म्हण ताका समजतले, इज्रायल असो देव खरो देवादी आसा म्हण ताका समजतले, इज्रायल असो देव खरो देव म्हणून ताका समजतले. पळया नामान एकलो परकी इज्रायलकार न्ही. आता तो जावन इज्रायलाक आयला आनी ह्या संदर्भार ह्या रायाक एक बरो अवकास आसुल्लो ताच्या देवा विशयन सांगू. पूण कितें जालें, तोचू एका निजा देवाक मान दिनातलो, मुर्ती पुजा करतालो. एलिशा कोण? ताची सकत कितें आनी ताका बरें करूंक जाता हें ताका कळीत आसतें. त्या देखून हो म्हणटा, म्हाका जायना, तूं वच पाटी. दुबावता. ताच्या बदलाक जर ताणें सांगलें जाल्यार, आरे म्हाका जायना पूण हांगा एकलो देव आसा, जेजूक परगट करूंक अवकास जायते आसतात. हांगासर ह्या रायाक एका निजा देवा विशयन सांगूंक एक अवकास मेळिल्लो. पूण ताचे लागींच देव ना जाल्यार, ताकाच त्या एका निजा देवाची वळख ना जाल्यार, ताचे सत्ते विशयन कळीत ना जाल्यार,
तचच गावांत असल्या याजी करून म्हणटा एलिशा ताका हांगा धाड. इज्रायलांत एक प्रावादी आसा म्हणून ताका समजतले. इज्रायलाचो देव नीज आनी खरो देव म्हण ताका समजतले. आता 9-14 या ओळीने एलिशा नामानाक गुण करता. नामान आपल्या घोड्या आणि रथा सोवे आयलो आणि एलिशाच्या घरा मुखार रावलो. एलिशान ताका सांगून धाडले ताच्या सेवका मुखांतर गेहाजी मुखांतर वस आणि जोरदानांत 7 पोटी ना आणि तू नितळ जातोय. आता आरामगरांचो मिलिटरी कमांडर सेनापती एलिशाच्या घरा मुखार आयला. आता एलिशान ताका येऊन नमस्कार करी जे की ना म्हणटा आयिल्ल्या सैऱ्याक स्वागत करचे, पान पड उदक दिवचे, पियोंग उदक दिवचे, तूं कसो आसा कितें खबर करी जे की नाका. पूण कितें करता एलिशा भायर तेना बदलाक ताच्या सेवकाक धाडटा आनी म्हणटा वस रे ताका जोरदानांत 7 पोटी ना म्हण सांग आनी तो नितळ जातलो. पूण ना मनाक राग आयलो आनी तो थंयसो गेलो म्हणून तो म्हाका मेळोंक भायर सरतलो. हांगा उबे रावून सर्वेस्पर आपल्या देवाचें नांव उलो मारतलो, पिडा लागलेले सुवातेर आपले हात भोंवडायतलो आनी अशें कोड बरें करतलो म्हूण हांवें चिंतलें. दामस्काच्यो न्हंयो आबाना आनी फारफार इज्रायलाच्या सगळ्या उदका प्रास चड बऱ्यो न्हंय नाय तातूंत हांव न्हू हांवें नितळ जावं येते न्हय अशें रागान बरोवन तो भायर सरलो. आता एलिशा तसो गुरु एलिया भशेन तो मनशाचें तोंड पळोवन सत्कार करना. मलगड्यांची एक सांगणी आसा गांड पळोवन मणय दवरची म्हूण वा कुले पळोवन मणय दवरची म्हूण मणय काल्याक बसूंक पयलें कदेलां नातुरली मणयेर बसचें आसलें म्हणजे तोंड पळोवन उलोवचें. हो कसो दिसता बरो न्हेसलो जाल्यार हो ताका सत्कार सन्मान, बरें न्हेसूंक ना जाल्यार पळोवंक तितलो सोबीत दिसना जाल्यार आ. पुणे मुखार भोवन निबडिनो हांगा एका निजा प्रावाद्याचे लक्षण कितें म्हूण दिसून येता. तोंड पळोवन फुलां घालचो मनीस न्ही, तो ग्रेस्त जावं दी, तो दुबळो जावं दी, तो मिनिस्टर जावं दी वा म्हारग जरसो जावं दी, ताका सकडी एकच. पळया कालच्या गणितांत आमी पळयलें ती शुनेमाची स्त्री एलिशा सरशी आयिल्ल्या वेळार एलिशाक ताची गरज कितें म्हण समजली. तोच म्हणटा वस रे गेहाजी आळे ती येते आसा कितें जालें म्हण विचार म्हण. पूण हांगासर पळया तो भायर समेत येवना, भितर तावनच म्हणटा वस रे ताका सांग ते नैंत जोरदान नैंत 7 पोटी नांव को म्हण.
सांगत हांव मिलिटरी कमांडर सकडान येवन म्हज्या पांयांक पडचें आसलें, नमस्कार करचें आसलें, पूण हांगा हो कांय तशें करना मू. आनी खंय रावला तो नामान येद्या व्हडल्या आर्मीचो कमांडर, येद्या व्हडल्या आर्मीचो कमांडर प्रावादेच्या गुडसुलाच्या भायर रावला. आतां कित्याक एलिशान अशें केलें? एलिशान नामान असो हांकार असो पुग्गो पुटय जो आसलो. पुग्गो म्हळ्यार कळ्ळें न्ही तुमकां, बलून. बलूनाक वारें गल्लेंच कितें जाता, आमी पुगतांव आनी वाऱ्यार उबोवंक सुरू करता, पुगतांव आनी वाऱ्यार उबोवंक सुरू करता. पूण एक सुवी तोपली जाल्यार, एक खांट तोपलो जाल्यार कितें जाता? जालें. ना माना थंय असलो एक हांकार आसलो आनी तो हांकार ताणें संपूर्ण ताका बरें जावंक साध्य नातलें. तो म्हणटा पळय आंतुकालें ह्या जोरदानान लावचें, हें खदळ उदक मोड्डी उदक हाच्या की बरे विशाल न्हंय आमच्या गांवान ना गे, आबाना फरफर दमस्कच्यो न्हंयो आमच्या गांवान ना, न्हंयो आमच्या गांवान ना, ते विशाल व्हडल्यो व्हडल्यो न्हंयो, कितले नितळ उदक, एक आलें मोड्डी उदक हांतुकालें न्हांवचें. पळय तसो हंकार हांगा दिसून येता, ताच्या उतरांनी तो दिसून येता. तो म्हणटा पळय हांवें चिंतिल्लें तो भायर येता, तो म्हणटा पळय हांवें चिंतिल्लें तो भायर येतलो, उबे रावन सर्वेस्पर आपल्या देवाचें नांव उलो मारतलो, पिडा लागलेले सुवातेर आपले हात भोंवडायतलो आनी अशें कोड बरें करतलो. आमी अशेंच चिंती नांव गे मगा भोवन निबडिनो, पिडा गूण जावची म्हळ्यार आमी अशेंच नाटकी आजी मागतांव गे ना. कोणे एका ब्रदरान आमचेर हात दवरचे शाला ला 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 म्हणून ताणे मागीर कालेंगी म्हणून जे कोणागे अर्थ जायनातले बरी आलेलुया प्रेज लॉर्ड म्हणून ये, मागीर गिफ्ट ऑफ टांग्स सांगजे, मागीर म्हजे नांव उलो करीजे वयगी न्ही. आमी अशें चिंतावं गे ना, आजाप म्हळ्यार अशें आमकां ना मनांनी तशें चिंतिल्लें. ताणें भायर येजे म्हजेर हात दवरजे, देवाचें नांव उलो करीजे आनी खंयसर पिडा आसा थंयसर आपडजे आनी उपरांत सांगजे आळे नामान बरो जालो, प्रेज द लॉर्ड, ताळयो पेटा ताळयो पेटा. आमी देवाचें हाजीरपणू देवाचें आजापां असल्या रितीन आशेता. पूण मुगाळ भोवन आनी भणीन उडास दवरया, आमचो देव असलो देव न्ही, नाटकी रितीन आमकां भेटचो देव न्ही, नाटकी रितीन आमकां भेटचो देव न्ही. तो इमॅन्युएल आमचे सांगतच आसा आनी ल्हान ल्हान संगतीनी सयती आमकां तो आपटोवंक सोदता. पूण हांगासर असले चिंता आसल्या नामानाक कशें देव ल्हान करता पळया, असल्या नामानाक कशें देव ल्हान करता पळया. नामान पाटी वचूंक तयार जालो, हाचें घालें बेश्ट्यांक घाल आमी पाटया. भोवनू निबडिनो थोडे पोटी देवाचे मनीस प्रवादी जेजू सयती लोकांक विरार करता. इंग्लिशांत इरिटेट म्हणटात. इरिटेट कित्याक म्हळ्यार हांचो हंकार देंवचे खातीर, हांचो हंकार देंवचे खातीर. जेजूनी अशें केल्लें आसा, जेजूनी केल्लें आसा, हंकार देंवल्ले शिवाय बरेंपण जायना, बरेंपण जायना. पूण ताचे सेवक ताचेशी आयले आनी तांणी ताचे कडेन उलोवन म्हळें, बापा
प्रावध्यान तुका हाचे प्रासड कष्टांचे काय करूंक सांगले जाल्यार तू ते करिनासतना रावतोय. पळया पळया कशें ते म्हणटात पळया. आतां तू कथाने सांगले काले वसून न्हयंत, आतां तू कथाने सांगले काले वसून न्हयंत, सात पोटी ना म्हणले, सात पोटी बूड म्हणले. सिंपल काम. पूण तूं चिंताय हें काले हें बारीक सिंपल जालें हाचे की चड काले म्हण सांगचें आसलें म्हूण. 100 वाती पेटय वा 1000 वाती पेटय वा इतली मिसांदी तितले मिसांदी म्हण सांगले जाल्यार वा असले एक इमास कर असलो एक ग्रोट्टो बांद म्हण सांगले जाल्यार तो करतो आसलो तो करतो आसलो. पळय तेंचे हांगा म्हणटात पळया म्हळ्यार बरें जावचें हाचे प्रस चड कश्टाचें कांय करूंक सांगलेलें जाल्यार तूं तें करिनासतना रावतोय. खंडीत करतो आसलो तो एक ग्रोट्टो बांद रे इतले कँडलां पेटय रे मागीर इतली मिसांदी रे सांगले जाल्यार करतो आसलो तो. पूण तुका ना आनी तूं नितळ जातलो म्हूण सांगलां देखून तें अवश्य करूंक जाय. तुवें तें गाणीक पसून उडोवचें न्ही, कॅरलेस करचें न्ही. पळय ताच्या ताका म्हणटात पळया बापा प्रावाद्यान तुका हाचे प्रास चड कश्टांचे कांय करूंक सांगले जाल्यार तूं ते करिनासतना रावतोय. ते ताका कशें उलो मारतात बापा म्हण. इंग्लिशान सांगचे जाल्यार फादर म्हण. आतां हांगा बापा म्हळ्यार जे की हांव त्या अर्थान न्ही, बापा म्हळ्यार मुखेली लीडर म्हूण अर्थ. त्या देखून आमी ह्या जगाक फादर म्हणटाना ह्या अर्थान उलो मारता सोडून सर्गींच्या बापा विशीं उलो मारचो न्ही. म्हाका एकल्यान विचारलेलें आसा आनी ताका ताचे इश्ट विचार स्पेशली तुमी काल्याक पाद्राफाक बापा म्हणचें फादर म्हणचें. आमकां सो फादर एकच न्हय, आमकां सो बाप एकच न्हय, तो सरकार न्हय जेजूनच बायबलान म्हळां न्हय. मागीर काल्याक तुमी ताका फादर म्हणचें म्हूण. फादर म्हणचें त्या अर्थान न्ही, फादर म्हणचें काल अर्थान मुखेल मार्गदर्शक म्हणच्या अर्थान. त्या देखून हांगासर ते सेवक ताका कशें उलो मारतात बापा म्हूण उलो मारतात. हे आयकून तो जोरदानांत देवलो, जोरदानांत देवलो. आतां पळया पयिल्लें ताणें कोणाचें आयकल्लें, थंयसर त्या सलयेचें आयकल्लें, गुलाम सलयेचें, गुलाम सलये आयकल्लें, गुलाम सलयेचें. गुलाम सलयेन पयलें राणयेक सांगलां आसतलें डायरेक्ट राया कडेन येवन सांगूंक अर्थ धैर्य आसाय अवकाश आसाय ना. राणयेन कोणाक सांगले, रायाक सांगले, स्वताच्या बाईलेचे ताणें आयकले. आनी आतां कोणाचे आयकता तो ताच्या सेवकांचे आयकता, सेवकाचे आयकता. तसो बवार्थ आतां इल्लो इल्लो जिवाळ जाते आसा आनी कितें जाता ताका भलायकी पाटी हाडून दिता. तो सात पोटी न्हयंत बुडलो, ताचें आंग एका ल्हान भुरग्याच्या आंगा परी जालें आनी तो नितळ जालो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आतां हें पिंतूर तुमी मोतीन हाडीचें, तुमी पिक्चर करीचें. हो मिलिटरी कमांडर, मिलिटरी कमांडर आनी तो एकलोच येवना, ताचे वटूक सेवकी आसात. प्रधानमंत्री गवा घेताना एकलोच येताय. कितलीं कारां ताच्या मुखल्यान आनी पाटल्यान तो खंयच्या करारा जावन आमकां कळना. ट्रॅफीक सगळी बंद.
ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಿಗಲಿ ಬಂದು. ಆತ ಕಿನೆ ಕರ್ತತೋ ತಕ್ಷಣ ವಸ್ತು ಕಟ್ಟತೋ ಕೋಣ ಮುಖಾರ ಯಸಕ್ಕಡ್ ಲೋಕ ಮುಖಾರ ಅನಿ ವಸ್ತು ಕಟ್ಟನ ಕಿದೆ ಫೇರ್ ಇನ್ ಹ್ಯಾಂಡ್ಸಮ್ ಗಲ್ಲೆ ಕಾತಗಿ ಫೇರ್ ಇನ್ ದೌಲಿ ಪುಸುಲ್ಲಿ ಕಾತಗಿ ಕೋಡಾಚಿ ಕಾತು ಸಕ್ಕಡ ಮುಖಾರ ತೋ ವಿನ್ ಗೋಜತ ಮುನಿಯದು ಅನಿ ಉತ್ಕಂದ್ ಬುಡೋನ್ ಉಟ್ಟನ ತಚ್ಚಿ ಕಾತಕಿದೆ ಅಲ್ಲಿ ಭುರ್ಗ್ಯಚ ಅಂಗ ಪುರಿ ಝಾಲಿ. ಕೆದ್ನ ಭುರ್ಗ್ಯಚ ಅಂಗ ಪುರಿ ತಚ್ಚಿ ಕಾತು ಝಾಲಿ ತೆದ್ನ ದನರಾವೈಲೆ ದನರಾವೈಲೆ ಬೌನು ನಿಬಡಿನೋ ಜೇಜುನ್ ಮುಳ್ಳೆ ಕಿದೆ ಆಸಾ ಬುರ್ಗ್ಯಾಪುರಿ ಜಲ್ಲೆ ಕರಿಸ್ ತುಮಿ ಸರ್ಗಿಂಚ ರಾಜಾಂದ್ ರಿಕ್ಚೆ ನಾಂದ್ ಕಾತಿಪುರಿ ವಾ ಬುರ್ಗ್ಯಾಚ ಅಂಗಾಪುರಿ ಜಾಲಿ ಅನಿ ತಶ ಜಾಯ್ಜ ಜಲರ್ ಕಿದೆ ಕೆಲೆಂದಾನೆ ತಾನೆ ಲನ್ ಜೈಜ ಪೊಡ್ಲು ಕಲ್ತೋ ಜೈಜ ಪೊಡ್ಲು ಅನಿ ಕಸಲೆ ಸರ್ವ ಸಂಕ್ತಿ ನೀ ತೋ ಕಲ್ತೋ ಜಾಲೋ ಆಮೆ ಎದುಳುಸು ಪೊಡೆ ಜರಿಕುನು ಮುಗಳ್ ಬೌ ಜರಿಕುನು ಮುಗಳ್ ಬೌನು ನಿಬಿಡಿನೋ ಆಮಿ ಲನ್ ಜಾಯ್ನಸ್ತನ ಆಮಿ ಕಲ್ತೆ ಜಾಯ್ನಸ್ತನ ಆಮ್ಚಿ ಕಾತ್ ನಿತಳ್ ಜಾಯ್ನ ಆಮ್ ಸೋತ್ ಮುನಿತಳ್ ಜಾಯ್ನ ಆಮಿ ಸರ್ಗಿಂಚ ರಾಜಾಕ್ರಿ ಗೋಂಕು ಸಾಧ್ಯಸನ ಕೆದ್ನ ಆಮಿ ಅಶೆ ನಿತಳ್ ಜಾತಾವ್ ಆಮ್ಚಾ ಹಂಕಾರತಾವನು ಆಮ್ಚಾ ಸ್ವಾರ್ಥತಾವನು ಆಮ್ಚಾ ಅಹಮ್ಮತಾವನು ಹವೇನ್ ಸಂಗ್ಲೆ ಜಾಯ್ಜೆ ಅವನ್ಸು ಹವೇನ್ ಸಂಗ್ಲೆ ಜಾಯ್ಜೆ ಅವನ್ಸು ಓಡು ಅವನ್ಸು ದೇವ್ ಮುಜೆನ್ಸ್ ದೇವಚ ಉತರ್ ಯಾ ಚಿಂತಪತಾವ್ ನಮಿ ಬೈರೆತಾವ್ ತೆದಳ್ ಮನಸರ್ ಅಮ್ಕ ಸುಡ್ಕಾನ ಆಮಿ ಆಮ್ಚಿ ಅಸ್ಕತ್ ಕಾಯಿ ಕಿದೆ ಮಳ್ಯಾರ ಆಮಿ ಹರಿಯಕ್ಲಾನಿ ಚಿಂಚೆ ಅಮಿನ್ಸ್ ತುಂಡು ರಾಯ್ ಮುನ್ ಗೊತ್ತಾಗಿ ತುಮ್ಕ ಆಮ್ಚಾ ಭಾರತ ಅನ್ ಪೊಯ್ಲೆ ಮುಸ್ತು ರಾಯಸಲೆ ಹೊರಿಯ ಕಡೆನೆ ಕೇಕ್ ರಾಯ್ ಲಾನ್ ಲಾನ್ ಜಾಗೋ ಅನಿ ತೋ ಚಿಂತಲೋ ತೊತ್ತು ಒಡ್ಲು ರಾಯ್ ಮುನ್ ತುಂಡು ರಾಯ್ ಮಳೆ ತೆಂತ ತುಂಡು ಮಳ್ಯಾರ ಕನ್ನಡ ಅಂದಿಯೇ ಕುಡ್ಕೋ ಸೊ ಏಕೇಕ ಕುಡ್ಕೋ ಅನಿ ತಾಂತು ಏಕೇಕ್ಲೋ ರಾಯ್ ಅನಿ ಆಮಿ ಚಿಂತ ಸೌನ್ಸ್ ರಾಯ್ ಮುನ್ ಅವೆನ್ಸ್ ಸಂಗ್ಲೆ ಜಾಯ್ಜೆ ಮುನ್ ಅಮ್ಕ ಹರಿಯಕ್ಲ್ಯಾಕ ಸಾತೆ ಹರಿಯಕ್ಲ್ಯಾಕ ಅಸ್ತಾ ಪುಣೆಕ ಬುರ್ಗ್ಯಾಕ್ ಪೊಳೆಯಾಮಿ ಬುರ್ಗ್ಯಾಕ್ ಬುರ್ಗ್ಯಾಕ್ ಪೊಳೆಯಾಮಿ ಬುರ್ಗ್ಯಾಕ್ ಬುರ್ಗ್ಯಾಕ್ ಸೆಲ್ಫ್ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಮುಂಚೆನ ಮುಂಚೆ ಅವೆನ್ ಸಂಗ್ಲೆ ಜಾಯ್ಜೆ ಬುರ್ಗಿ ತೊಡೆಪಟ್ಟಿ ಹಟ್ ಕರ್ತಾತ್ ವೈ ಪುಣು ಭುರ್ಗ್ಯಾಂತ ತೋಸಲು ಒಡಂತ ಯಾಸಲ್ಲೋ ತೋಸಲು ಸ್ವಾರ್ಥ ನಾ ಸೆಲ್ಫ್ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ನಾ ಆಮಿ ಯಾ ಭುರ್ಗ್ಯಾ ಭಾಷೆನ್ ಜಾತಾವ್ ಮುಂಜೆ ಆಮಿ ಕೈನ್ಸ್ ನೈ ಆಮಿ ದುಡಿಕ್ ಸೋಮ ಆಮಿ ಆ ತಾಸಾವ್ ಮಾಗಿರ್ ನಾವ್ ಸಕಾಳಿ ಫುಲ್ತಾ ತ್ಯ ಥಣಾ ಬರಿ ಅನಿ ಸಂಜೆರ್ ಬಾವನ್ ವೇಚ ಥಣಾ ಬರಿ ಮುನು ಗಾರನ್ ಸಂಗ್ಲೇಲೆ ಪ್ರಮಾಣೆ ಜಿ ಎತ್ತ ಜಲ್ಯಾರ ಆಮಿ ನಿತಳ ಜಾತಾವ್ ಆಮಿ ನಿತಳ ಜಾತಾವ್ ಅನಿ ಆಮ್ಚೆ ತೈ ದೇವಾಚಿ ಮಹಿಮಾ ಪರ್ಗಡ್ ಜಾತಾ ಕಶಿ ಯಾ ನಾಮಾನ ತೈ ಪರ್ಗಡ್ ಜಾಲಿ ತಶೆ ತ್ಯಾದಿಕುನು ತಶೆ ಜಾವಂಚೆ ತೈ ಸಾತ್ ಪೌಟಿನ ಸತಚೆ ಸತ್ತರ್ ಪೌಟಿ ಜಲ್ಯಾರಿ ಆಮಿ ನೈ ಸತಚೆ ಸತ್ತರ್ ಪೌಟಿ ಜಲ್ಯಾರಿ ಆಮಿ ಬಗ್ಗೊಂಗ್ ತಯಾರಸಜಿ ಬಗ್ಗೊಂಗ್ ತಯಾರಸಜಿ ಲನ್ ಜಾವಂಕು ತಯಾರಸಜಿ ನಾ ಜಲ್ಯಾರ ಅಮ್ಕ ಬರುಕತ್ನ ಅತಸ ನಾ ಮನಚಿ ಕೋಡು ಗುಂಜಲ್ಲೆ ಕಳಿತಸ ಪುಣ್ ತಾಚಿ ಉಪ್ರಾನ್ ಕಿತೆ ಗಡ್ತ ಜೈತೆ ಕಳಿತ್ನ ತೇ ಗಡಿತ್ ಪಲ್ಯ ಅಮ್ಕ ಆಮಿ ಬೈಬಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಶಿಕ್ಯ ತುಮಿ ಬೈಬಲ್ ವಸ್ಲೋ ಜಲ್ಯಾರ ತುಮ್ ಕತೆ ಮೇಲ್ಟೆಲೆ ಅನಿ ತುನು
आम्ही जायती लिसांवान शिकोंक आसात. कशें आमी ह्या नामानान गूण जावंच्या गणितांत लिसांवान शिकतात की तशेंच हाचे उपरांत जावंचें एक गणित आसा जाची वळख आमकां जायत्यांक ना, तांतून आमी जायतें शिकोंक आसा. तें कसो आमकां जायत्यांक ना, तांतून आमी जायतें शिकोंक आसा. तें कसलें गणित, कसलें लिसांवां हें आमी पाल्या शिकया. आज नोव्हेंबराची 20 आनी 4 तारीख आयतार, आनी आज आमी तारीख आयतार, आनी आज आमी जेजुरायेचे फेस्त संभ्रमता क्रायस्त किंग. आनी ह्या दिसा अनिल डिसोजा पेरमण्णूर, निशाल ग्लॅनिस डेसा मुंबय तांकां तुमचे नावे हॅपी बर्थडे म्हणटा. देवाचे आशिर्वादान तांचेर आमी माग्या. तशेंच ही क्लास आयकतले पैकी हेर कोण आज बर्थडे संभ्रमतात तुमकां सुबेस्तांक जल्मदिसाची सुभाशय. देवाचे आशिर्वाद तुमचेर सदांच आसो. ते सांगता वीणा आनी स्टॅनी डिकुन्ना मोगरनाड हांचो लग्नाचो दिवस. तुमकां शाबासकी, तुमचे कुटुंबा जिवीत नंदन जावं दी. त्या भायर के स्टेल्ला त्रिकारीपूर केरळा, हेझल पिलाय मारियोन साऊथ आफ्रिका. देवल पिलाय मारियोन साऊथ आफ्रिका. देवदिन जाल्लो दीस सर्वेस्पूर देव तांकां सस्नीक विशीव फोव करून म्हूण आमी माग्या. बोन निबडिनो एगडी बोर दोळे दंपया. आमी बसून आसां जाल्यार निट्ट बसया ना, आमचे राटावळे पयस दवरया, आमचे मौन जेजूचेर केंद्रीकृत करया. जे कितें फाटल्या ह्या मुखार घंट्यांत आमी आयकले, जे कितें आमी शिकल्या जे कितें आमी नियाळ केलो तसो उदास काडया. जेजूची वळख कशी आमी हेरांक दिव्येत, कशी आमी जेजूक वा हेरांक जेजू थंय हाडये वा हेरांक जेजू थंय हाडयेत जेजूची आजापां जेजूची महिमा आमी कसल्या रितीन अपेक्षित हांव साधारण संगतीनी गी वा असाधारण संगतीनी. जेजूची साध्या व्यक्ती मुखांत्र आमी अपेक्षित हांगी वा नाटकीय गणिता मुखांत्र. आमचे ते भुरग्यापणाचो शेगूण आसा गी वा आमी हांकां कल्तेपण आमचे थंय दिसून येता की आमच्या उतरांनी आमच्या करण्यांनी वा हांवसो एक तुंडू राय म्हण आमी चिंता. मुगला जेजू आयसो दीस तुवें आमकां फोव केल्ले खातीर, ही बायबल क्लास तुवें आमकां फोव केल्ले खातीर आमी तुका दिन वाचता. हर एका दिसा तुज्या उतराचेर नियाळ करचे मुखांत्र त्या उतरांत आसची मोतयां, त्या उतरांत आसची ग्रेस्तकाय, त्या उतरांत आसची लिसांवां तूं आमचे मुखार उगडापें करताय. ह्या तुज्या बेसांवा खातीर आमी तुका अर्गां दिता. जायत्यांक तो अवकास ना पूण आमकां तो फव जाला तुका अर्गां, असलें एक बाग तुवें आमकां फव केल्ले खातीर. हे उतर सदांय आमी आयकोची स्टडी करची, ते आमच्या जिवितांत पाळूंक मोतीक उजवाड दी. ते पाळचे थंय तितलें सुलाबायचें काम न्हय, तें तिरसणेन आमी तें प्रयत्न चालू दवरचें थंय आमकां आमच्या मोतीक उजवाड दी. सर आमची मागणी ते सवा आमी तुजे मुखार हाडटना तांचेर तुजें बेसावंक घाल. सर आमच्या कामांनी आमकां यशस्वी दी, आमच्या भुरग्यांक तूं सांबाळ, प्रायवंतांक आनी पिडेस्तांक तांच्या एकसूरपणांत तुजो सांगात दी, बरी भलायकी दी.
पोरगावान वावर करतेल्या आमच्या कुटुंबाच्या सुमेस्त सांध्यांक तुजो संगात दी, बरी भलायकी दी. पोरगावान वावर करतेल्या आमच्या कुटुंबाच्या सुमेस्त सांध्यांक तांकां काम करूंक भलायकी, मोतीक सवकसाय, तांच्या पिडेन भलायकी, तांच्या आपादैरा वेळार तांकां धैर्य सांगात तुंदी. जायत्यांक तांणी अनुभव करच्या समस्येतावन परिहार दी. थोड्यांक सांबाळ मेळटे ना, थोड्यांक विजा ना, थोड्यांक कामातावन काडटा म्हळां, थोडीं हॉस्पिटलांत आसात भलायकी बरी नासतना. ह्या सर्व समस्येतावन तांकां परिहार दी. सैरीक सोदते आसात जायती आमची तरणाटी भाव आनी भयणी, तांकां बरी सैरीक मेळशें कळ. शिकल्यांत काम नासतना बेकार आसात जायते आमचे भाव आनी भयणी, तांकां एक बरें काम मेळशें कळ. भाव आनी भयणी तांकां एक बरें काम मेळशें कळ. क्रिसमसा उपरांत जायती जाणां आमची तरणाटी काजर जावंक तयाराय करते आसात. तांच्या तयारायेंत तांकां यशस्वी दी. आज जायत जेजुराय तांच्या फिरगजेचो पात्रोन आसा. ह्या सर्व फिरगजांचेर तुजे आशिर्वाद घाल. आमी प्रत्येक जावन कर्मेलिती याजक ह्या आमच्या मिसावांत आदार दितल्या सुमेस्त बऱ्या मनाच्या व्यक्ती पसून आमी मागतांव. जावं प्रो बायबल डायरेक्ट आदार दिवन, जावं प्रो भुरग्यांच्या शिकपा, जावं प्रो बायबल डायरेक्ट आदार दिवन, जावं प्रो भुरग्यांच्या शिकपा खातीर आदार दिवन, जावं प्रो आमच्या सेमिनरिस्टांक पोसकींक येवन आदार दितात. ह्या सुमेस्त बऱ्या मनाच्या मनशांचेर आवर आयिल्ल्या वेळार तांच्या निर्गतीका पासून तूं आदार मागिल्ल्या वेळार आमकां आदार दिल्ल्यांचो आसा. ह्या सुमेस्त बऱ्या मनाच्या व्यक्तींचेर तुजी धाराळ आशिर्वादां घाल. अशें आमी सुमेस्तांनी तुका खालते जावन तुजी महिमा आमच्या जिवितांत अनुभव करून आमकां फोव कर. तुजे तेने रास करता ही सस्नाच्या सस्नाक आमेन. सर पदवीदार देव, बाप, पूत आनी पवित्रत्मो तुमचेर आपलो आशिर्वाद घालूं. आमेन. हांव फादर.